बघा, एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांचे गुणोत्तर 4:9, तर त्या मूळ कोणाचे माप किती असा प्रश्न आहे सर. अगदी सहजरित्या समजेल अशा भाषेत आम्हाला समजून सांगा. ओके, लक्ष द्या, ही एक आकृती मी इथं काढतो. आता इथं एक हा कोण आहे, प्रत्येक कोणाला नावं देत बसत नाही कारण की वेळ जास्त लागतो आणि वेळेचं लिमिटेशन असते. ओके, गणित अपलोड होत नाही, स्टोरेजचा प्रॉब्लेम म्हणून बरं का. लक्षात घ्या, इथं एका कोणामध्ये हे स्टार चांदणी मी काढली. या गणिताला आता रूपांतरित भाषेत आता कसं वाचायचं किंवा या प्रस्तुत गणिताचं रूपांतरण कसं करायचं बघा. हा कोण ज्याच्यामध्ये मी स्टार काढली, हा कोण म्हणतो की माझा कोटी कोण म्हणजे हे काळे ठिपके अर्थात हा कोण, आणि माझा पूरक कोण म्हणजे हे लाल ठिपके. ओके, यांचं गुणोत्तर 4:9 आहे. 4:9 आहे. स्टार केलेला कोण म्हणतो की माझा कोटी कोण म्हणजे हा, आणि माझा पूरक कोण म्हणजे हा. ओके, यांचं गुणोत्तर 4:9 आहे. तर प्रश्न, त्या मूळ कोणाचे माप किती सर. लक्ष द्या, एक गोष्ट एकदा सांगितली लक्षात घ्या, पूरक कोणाच्या जोडीचं माप 180° असते इथं मांडा, वजा कोटी कोणाच्या जोडीचं माप 90° असते इथं वजा स्वरूपात ते दर्शवा मांडा. इथं बराबर चिन्ह हे जे गुणोत्तर आहेत चलपद यक्स वापरून वजा स्वरूपात समोर मांडा. 9x - 4x ही वजा स्वरूपातच समीकरण का मांडायचे. तर मित्रांनो, हा संपूर्ण कोण आहे 180°. आपल्याला स्टार केलेल्या ह्या कोणाचं माप काढायचं. स्टार केलेल्या अंतर्भागामध्ये हे जे स्टार दर्शवली ह्या कोणाचं माप काढायचं, म्हणून हे सर्व माप 180 वजा करायचं, म्हणून ही सगळी समीकरणं वजा स्वरूपात. आता ही वजाबाकी 90° बराबर ही वजाबाकी 5x. 90 जाताना 5 समोर 1x हा भाग जातो 18, उत्तर आलं अंशामध्ये. आता लक्ष द्या, 4x आल्या x किंमत टाका अर्थात 4 × 18 हे 72° या कोणाचं माप 72°. ओके, आता 9x मधील लेकरांनो आल्या x किंमत टाका 9 × 18 = 62°. 162° हे या कोणाचं माप अर्थात ह्या कोणाच्या कोटी कोणाचं माप 72° आणि ह्या कोणाच्या या पूरक कोणाचं माप 162°. प्रश्न, तर त्या मूळ कोणाचे माप किती, या कोणाचं माप किती. मित्रांनो, कोटी कोणाची ही जोडी आहे त्यामध्ये हा एक कोण आणि हा एक कोण हे दोन कोण समाविष्ट आहेत. कोटी कोणाच्या जोडीचं माप नेहमी 90° असते. ओके, वाटल्यास लिहू का, कोटी कोणाच्या जोडीचं माप 90° असते. आता ही ती जोडी आहे, त्यातला हा एक कोण 72°चा आणि हा एक कोण याचा आपल्याला माप काढायचं, म्हणजे अर्थात 90 हे माप 72 केलं म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. 72, 8, 80, 10, 90, 18° हे या कोणाचं माप आहे. 18° हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं. ओके,